मित्रों आपल्याला तलाठी उत्पन्न दाखला हवा असतो, तहसीलदार उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी किंवा अनेक शैक्षणिक कामासाठी तलाठी उत्पन्न दाखला हा घेणं आवश्यक असतं। तलाठी उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो। अर्ज केल्यानंतर तलाठी तुम्हाला उत्पन्न दाखला अहवाल देतात, त्यानंतर तो तुम्हाला मिळून जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी उत्पन्न दाखला कसा मिळवायचा, त्यासाठी कसा अर्ज करावा ही संपूर्ण डिटेल्स, त्याचबरोबर तलाठी उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी अर्ज, तलाठी उत्पन्न दाखला डाउनलोड कसा करावा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि ई ग्रामपंचायतला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवा, कारण शैक्षणिक योजने संदर्भातील अनेक व्हिडिओ या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे जे सुरुवातीला सबस्क्राइब करतील त्यांना प्राधान्य नक्कीच असणार आहे। तर चला तलाठी उत्पन्न दाखल्याबद्दलची माहिती घेऊयात। तुम्ही स्क्रीन समोर पाहू शकता तलाठी उत्पन्न दाखल्यासाठी कागदपत्रे कोणकोणती आहेत, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, डाउनलोड सुद्धा कसा करावा हे सांगणार आहे। परिशिष्ट व फॉर्म क विनंती अर्ज आपल्याला तलाठी कार्यालयात द्यावा लागेल तलाठी यांना। तर पहा, सर्वात प्रथम आपल्याला इथे दिनांक लिहावी लागेल ज्या दिवशी तुम्ही अर्ज लिहिणार आहात त्यावेळी, त्यानंतर प्रति तलाठी कार्यालय तुमच्या गावचं नाव, त्यानंतर तालुका आणि जिल्हा लिहायचा आहे, अर्जदाराचं नाव लिहा म्हणजे तुमचंच आणि वय लिहा, राहणार पत्ता लिहा, त्यानंतर आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक वाचून घ्या, महोदय मला माझे स्वतः मुलगा मुलगी पत्नी कुणाला उत्पन्न दाखला हवा आहे, स्वतःसाठी असेल तर स्वतःचं नाव लिहा, मुलग्यासाठी पाहिजे असेल तर मुलग्याचं नाव लिहा, यांच्या कामी उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता आहे। माझ्या कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहिती पुढील प्रमाणे। तर मित्रो, सज्ञान व्यक्तींची माहिती इथे लिहायची आहे, अनुक्रमांक, त्यानंतर कुटुंबातील व्यक्तीचे नाव, वय आणि नाते। आता पहा, येथे जर स्वतः अर्जदार असतील तर इथे पत्नीपासून सुरुवात करतील आणि ते कोणता व्यवसाय किंवा नोकरी करतात ते लिहायचं आहे। अशाच पद्धतीने कुटुंबातील अन्य व्यक्तींची येथे नावं लिहायची आहेत, वय लिहायचं आहे, नाते लिहायचं आहे आणि काय व्यवसाय करतात, शिक्षण करत असाल तर शिक्षण लिहा, अशा पद्धतीने कुटुंबाची वैयक्तिक माहिती भरा। त्यानंतर पहा, माझ्या कुटुंबाच्या शेतीच्या मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे, म्हणजे तुम्ही जर शेती करत असाल तर शेतीचा तपशील यामध्ये लिहायचा आहे। पहा, गावचे नाव, खातेदाराचे नाव, एकूण शेती किती आहे ती लिहायची आहे, शेती जिरायत आहे, बागायत आहे ती इथे लिहायचं आहे। आणि मित्रो, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तलाठी ऑफिसमध्येच तुम्हाला हे भेटून जाईल। त्यानंतर पहा, माझ्या कुटुंबाचे सण, इथे सण लिहायचा आहे, उदाहरणार्थ 23-24 या वर्षाचे उत्पन्न किती आहे ते लिहायचं आहे, 40,000-50,000 जे काही आहे ते तलाठी तुम्हाला नंतर दाखला सुद्धा देतात, पण इथे उत्पन्न लिहा। त्यानंतर पहा, खालती या उत्पन्नाचे साधन आहेत। आता उदाहरणासाठी तुम्हाला 3 वर्षाचा दाखला हवा आहे तर इथे तुम्हाला 3 वर्षाचे साल लिहायचं आहे, मागील 3 वर्ष। आता येथे तुम्ही लिहायचं आहे 23-24, इथे लिहायचं आहे 22-23, इथे लिहायचं आहे 21-22। तर शेतीपासून किती उत्पन्न आहे तिन्ही वर्षामध्ये लिहू शकता। शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेतमजुरी करत असाल तर इथे लिहायचं आहे, तुम्हाला 1 वर्षाचा हवा असेल तर 1 वर्षाचा तुम्हाला उत्पन्न लिहू शकता। इतर मजुरी, इतर व्यवसाय किंवा धंदा असेल तर इथे तुम्ही उत्पन्न लिहायचं आहे। त्यानंतर पहा, 7 नंबर, शेतीशिवाय इतर सावर मिळकतीपासूनचे उत्पन्न लिहा, नोकरीत असाल तर नोकरीतील वेतन, सेवानिवृत्ती वेतन, मानधन, अनुदान, मासिक उत्पन्नाचे वार्षिक उत्पन्न इथे लिहायचे आहे, गुंतवणुकीवरील व्याज असेल, लाभांश असेल तर ते सुद्धा उत्पन्न लिहू शकता, वर नमूद साधनाशिवाय इतर उत्पन्नांची साधने असल्यास त्यापासूनचे उत्पन्न या 3 कॉलममध्ये लिहायचं आहे। त्यानंतर खालती या, वरीलप्रमाणे माझ्या कुटुंबाचे स्थावर मिळकतीची आणि कुटुंबाची उत्पन्नाची माहिती असून सदरची माहिती अचूक आणि बरोबर आहे, त्या अनुषंगाने पुराव्याची कागदपत्रे सोबत जोडली आहेत, या आधारे मला वर नमूद वर्षाचा उत्पन्नाचा अहवाल मिळावा ही विनंती करत आहात, आपला विश्वासू असणार आहे, इथे तुमचं नाव लिहायचं आहे आणि इथे तुम्ही स्वाक्षरी करायची आहे। मित्रो, हा झाला अर्ज, त्यानंतर स्वयं घोषणापत्र असणार आहे, म्हणजे वरील जी माहिती दिलेली आहात ती बरोबर आहे म्हणून स्वयं घोषणापत्र तुम्ही लिहायचं आहे, ते सुद्धा सोबत तुम्हाला भेटून जाईल डाउनलोड केल्यानंतर आणि ते तुमची साईन करायची आहे सिंपली। त्यानंतर पहा, आपल्याला तलाठी कार्यालय अर्ज दिल्यानंतर, म्हणजे वरील 2 कागदपत्र पाहू शकता, अर्जदाराचे स्वयं घोषणापत्र आणि हे विनंती अर्ज दिल्यानंतर तुम्हाला तलाठी कार्यालयातून हा उत्पन्न अहवाल दिला जातो, याची सुद्धा PDF डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल।
तलाठी कार्यालय काय करतं, इथे आपली कार्यालयाचं नाव, तालुका, जिल्हा, त्यानंतर जावा क्रमांक असल्यास लिहितात, दिनांक लिहितात ज्या दिवशी देणार आहात त्या दिवशी, त्यानंतर पहा सादर केलेले दस्तऐवज. आता उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी काय काय दस्तऐवज तुम्ही देताय पहा. विहित नमुन्यातील अर्ज म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं तो, आणि स्वयं घोषणापत्र एक तुम्हाला भेटलं डिस्क्रिप्शनमधून. त्यानंतर अर्जदार यांची शिधापत्रिका क्रमांक म्हणजे तुम्हाला रेशन कार्डची झेरॉक्स द्यावी लागेल. त्यानंतर अर्जदार यांच्या कुटुंबातील 7-12 किंवा मिळकतीबाबतचे पुरावे. मित्रो, जे उत्पन्न तुम्ही सादर करताय त्याचे पुरावे द्यावे लागतील. शेती करत असाल तर 7-12 द्यायचं आहे, ते तुम्हाला तलाठी कार्यालयातच भेटून जाईल. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये फ्रीमध्ये 7-12 कसा डाउनलोड करायचा याची सुद्धा लिंक अवेलेबल करून देण्यात येईल. मित्रो, अशा पद्धतीने तुम्ही हे पुरावे द्यायचे आहेत. उत्पन्न अहवाल यासाठी देतात पहा, तहसीलदारांना सादर करावयाचा तलाठी यांचा अहवाल, म्हणजे तुम्ही तहसीलदार यांना हा उत्पन्न दाखला देता आणि तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला घेता. अशा पद्धतीने यामध्ये तुमचं नाव लिहितात आणि तुम्हाला उत्पन्न घालून तलाठी इथे साईन करून उत्पन्न अहवाल म्हणजे उत्पन्न दाखला देतात. सिंपली अशा पद्धतीने तुम्हाला उत्पन्न दाखला भेटला जातो. अर्ज केल्यानंतर उत्पन्न दाखल्याबाबत काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा वापर करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये mygrampanchayat.com वेबसाईट देण्यात आलेली आहे, त्यावरती तुम्हाला उत्पन्न दाखला मिळून जाईल. मित्रो, हा उत्पन्न दाखला, उत्पन्न अहवाल, अर्ज, स्वयं घोषणापत्र आणि उत्पन्न अहवाल कसं डाउनलोड करायचं हे आता तुम्हाला सांगणार आहे. मोबाईलमध्ये या किंवा कम्प्युटर स्क्रीनवरती या. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला सिंपली mygrampanchayat.com टाकायचं आहे. मोबाईलमध्ये सुद्धा सेम प्रोसेस आहे. अशा पद्धतीने तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये असं दिसून येईल, सर्च दिसून येईल तिथे. त्या सर्च बारमध्ये तुम्हाला मराठीमध्ये उत्पन्न दाखला लिहायचा आहे आणि सर्च करायचा आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. यामध्ये पहा तलाठी उत्पन्न दाखला डाउनलोड करण्याची सुविधा आहे, माहिती देण्यात आलेली आहे, फॉर्म कसा भरावा, अहवाल कसा डाउनलोड करावा, कोणकोणती कागदपत्रं द्यायची आहेत, त्याचबरोबर तुम्हाला तहसीलदार उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला mygrampanchayat.com जायचं आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे. सिंपली तुम्हाला तलाठी उत्पन्न दाखला कशा पद्धतीने मिळवायचं याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया महत्त्वाचा ई ग्रामपंचायत व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.